ठाणे जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक 2017 मतमोजणी निकाल जाहीर. खबर 24 तास विजयी उमेदवारांची रोखठोक प्रतिक्रिया. आज खरं तर हा विजय खूप महत्वाचा होता. सर्वांचं लक्ष लागून होतं की साकडवाव गटात कुठेतरी चुरशीची लढत आहे आणि आज शिवसेनेने बाजी मारली. काय सांगाल तुम्ही? खूप बरं वाटते. आमच्या इथे औरंगाबादच्या एकंदरीत सर्व तिन्ही जागांवर आपला शिवसेनेचा विजय मिळालेला आहे. एकंदरीत कुठेतरी स्थानिक लोकांच्या सहकार्याने झालेलं आहे. काय सांगाल तुम्ही? ते तर आम्ही कधी विसरणार नाही. शिवसेनेच्या ज्या शिवसेनेपेक्षातून जी आम्हाला जी संधी मिळाली त्याचा आम्ही नक्कीच फायदा घेऊ आणि या मेहनतीचा आम्ही नक्कीच फळ लोकांना जनतेला मिळवून देऊ. तुमचा विकासाचा अजेंडा काय असेल? विभागाचा विकास. आमच्या साकडबाव जिल्हा परिषद गटामध्ये धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशी लढाई होती. माझ्या शिवसैनिकांनी आणि माझ्या सुजाण नागरिकांनी सुजाण मतदारांनी शिवसेनेच्या बाजूने कौल दिला आणि शिवसेनेच्या माझ्या तिन्ही भगिनींना निवडून आणलं. त्याबद्दल मी सर्व जनतेचे, साकडबाव गटातील सर्व जनतेचे, तसेच धोळकाम पंचायत समिती गणातील त्या जनतेचे मी आभार मानतो. आम्ही चारही उमेदवार भरघोस मतांनी निवडून आणले आणि त्याचं श्रेय मी माझ्या शिवसैनिकांना देतो. भारतीय जनता पार्टीनी जो पैशाचा पाऊस केला, औरंगजेबाच्या फौजा इकडून तिकडून आल्या आणि त्या 8-10 दिवस तिकडे धुमाकूळ घालत होत्या, त्या धुमाकुळीला माझ्या शिवसेनेच्या मावळ्यांनी चोख प्रत्युत्तर दिलं आणि हे चोख उत्तर या विजयाद्वारे दिलं. याबद्दल मी सर्व मतदारांचे आभार आहे. विजय झाल्याबद्दल काय सांगा? खूप आनंद वाटला असं की कसारा गावातील जनतेने मला पुन्हा एकदा 3 वेळेस पंचायत समितीला निवडून दिलं होतं आणि पुन्हा एकदा जिल्हा परिषदच्या गटामध्ये मोखावणे कसाऱ्यामध्ये मी उभे राहिले. श्रेय हा कार्यकर्त्यांचा आहे की रात्रंदिवस 1454 काय वाटतं विजय झाल्याबद्दल? काय वाटतं रस्त्यावर लाईट आणि मी केलेली ग्रामपंचायतीच्या कामं आणि जे माझे सहकारी आहेत आणि सगळ्यांनी दिलेल्या सहकार्याचा मुद्दा पुढे केला आणि त्यामुळं तिचा भरघोस मताने विजय. पुढाकार म्हणून सर्वप्रथम मी तशी हातात घेतलेली कामं आहेत. एक आम्हाला अशुद्ध पाणी प्यायला लागायचा तर शुद्ध पाणी म्हणजे फिल्टर प्लांट हे तातडीनं आम्ही हे करणार आहेत आणि जनतेला जे पाणी कमी पडतं या भरभराटी मोठ्या संख्येने वाढलेले त्या ठिकाणी त्याला नवीन पाईपलाईनचा एक माझा प्रस्ताव आहे ते सुद्धा मी लवकर पूर्ण करणार आहे. जाऊ करायला पाहिजे.